नक्षलविरोधी अभियानामध्ये उत्कृष्ट कामगिरी केल्याबद्दल श्री गौतम विठ्ठल धवणे यांना आंतरिक सुरक्षा मेडल प्रदान करण्यात आले असून त्यामुळे गौतम धवणे यांच्यावर सर्वत्र कौतुकाचा वर्षाव होत आहे. गौतम धवणे दिग्रस तालुक्यामधील रहिवाशी असून ते सन 2011 मध्ये सैन्य दलामध्ये सामील झाले. त्यानंतर 3 महिने कोब्रा कमांडोचे प्रशिक्षण पूर्ण करून कोब्रा कमांडो मध्ये त्यांची निवड झाली. ते स्वतःची पर्वा न करता जंगलामध्ये नक्षल अभियान व 40 किलो वजन सोबत घेऊन भारत देशाचे रक्षण करीत आहेत. तसेच कोब्रा कमांडो मध्ये सामील झाल्यानंतर त्यांनी नक्षल विरोधात खूप अभियान केले. तसेच डीजी महानिर्देशक यांच्याकडून प्रशस्तीपत्र व मेडल देऊन सन्मान करण्यात आला व आज त्यांच्या या कामगिरीबद्दल सेंट्रल गव्हर्नमेंट ऑफ इंडिया यांच्याकडून आंतरिक सुरक्षा मेडल देऊन सन्मान करण्यात आला व तसेच त्यांचे नाव राष्ट्रपतीचे प्रेसिडेंट पोलीस मेडल फॉर गॅलंट्री यासाठी पाठवण्यात आले व या कार्यक्रमाला उपस्थित पोलीस महानिरीक्षक, पोलीस उपमहानिरीक्षक, कमांडेंट कोब्रा बटालियन व अन्य साथी कोब्रा कमांडोचे उपस्थित होते. मी यवतमाळ जिल्ह्यामध्ये दिग्रस तालुक्यामध्ये राहतो. मी 2011 मध्ये सैन्य दलात दाखल झालो. त्यानंतर मी कोब्रा कमांडोमध्ये तैनात झालो. कोब्रा कमांडोमध्ये तैनात झाल्यानंतर मला डीजी महानिर्देशक यांच्याकडून मी डीजी डिश मिळाले मिळत. त्यानंतर मला आज दिल्ली येथे जाऊन सेंट्रल गव्हर्नमेंटचं एक मेडल मिळालं विशेष कामगिरीबद्दल. आणि मी हे जे माझे श्रेय आहे माझ्या आईवडिलांना देतो, कारण त्यांनी मला जन्म दिला. जय हिंद.